टंचाई या ठिकाणी आहेत। मागच्या काळामध्ये कोळी समाजा करता 10,000 शीत पेट्या वितरणाचा कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतला होता आणि त्या माध्यमातून आपलं सरकार असताना देखील आपण नवीन जेटी असतील, नवीन फिशिंग हार्बर्स असतील, मोठ्या प्रमाणात शीत पेट्या असतील अशा प्रकारचे विविध उपक्रम हे सातत्याने त्या ठिकाणी चालवले आणि विशेषतः या आपल्या संपूर्ण भगिनींना चांगल्या प्रकारचं वातावरण मिळावं, चांगल्या प्रकारच्या सोयी मिळाव्यात याकरता अनेक योजना त्याही काळामध्ये आपण राबवल्या आणि मला विश्वास आहे की आज ताईंनी जो हा इनिशिएटिव्ह घेतलाय याच्यामुळे निश्चितपणे आमच्या महिलांना एक मोठा फायदा या ठिकाणी होईल। खरं म्हणजे आपल्या नव्या मुंबईमध्ये गणेश नाईक साहेब असतील किंवा आमच्या ताई असतील यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे या शहराचा विकास झालाय आणि देशातलं सर्वात स्वच्छ शहर असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिशन्स मध्ये असेल, हे शहर नेहमी अग्रसर राहिलंय आणि म्हणून मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये आता आपली महानगरपालिका तर त्या ठिकाणी संपलेली आहे, बरखास्त म्हणजे त्याची मुदत संपली आहे, नवीन निवडणुका होणार आहे, पण मला विश्वास आहे की हे जे सगळं काम या ठिकाणी लोकांनी बघितलेलं आहे त्यामुळे जनतेचा आशीर्वाद पुन्हा मिळेल आणि या नवीन मुंबईची सेवा करण्याकरता आमच्या या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा ही जी सगळी मंचावरची टीम आहे ती आपल्या सेवेमध्ये येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। मी पुन्हा एकदा या ठिकाणी ताईंचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हे जे लोकोपयोगी कामं ताई तुम्ही सातत्याने करता आहात ते अशीच सुरू राहावी आणि त्याकरता गोवर्धनी मातेचा आशीर्वाद हा सातत्याने तुमच्या पाठीशी राहावा। खरं म्हणजे असं आहे की तुमच्या अखेर गणेश नाईक साहेब आहेत, तुम्ही आहेत, पाटील साहेब आहेत, आमचे नरेंद्र आहेत, तुमच्यासारखे नेते पाठीशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही। मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही। आणि शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे महत्वाचं नाही, तो काय करतो हे महत्वाचं आहे। गेली 2 वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे, त्याच्यामुळे मला कधीही जनतेने हे जाणवू दिलं नाही की आता मी मुख्यमंत्री नाही आहे। विरोधी पक्षनेता म्हणून मी उत्तम काम करतोय आणि ज्या दिवशी आशीर्वाद मिळेल त्या दिवशी पहिल्यांदा इथे गोवर्धनी मातेकडेच मी येणार आहे, त्याच्यामुळे त्याची कार्यकाळाचं काही कारण नाही, जरूर नक्की त्या ठिकाणी येईल। तुमचं निमंत्रण आजच स्वीकारतो आणि पुन्हा एकदा या चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही बोलवलं त्याबद्दल मी आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।